सिद्धाराम बिराजदार व्लॉग्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील सगळ्यात आधी। नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। मी तुमचा भटक्या मित्र सिद्धाराम बिराजदार स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शत्रू किती जरी बलाढ्य असला तरी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्य त्या वेळेला योग्य ते निर्णय घेऊन शत्रूला धूळ चारलं आणि शत्रूच्या हाती तुरी दिल्या। त्यापैकीच एक गाजलेला इतिहास म्हणजे सिद्धी जोहरने पन्हाळगडाला टाकलेला वेढा। या व्हिडिओमध्ये हाच इतिहास जाणून घेणार आहोत आणि भटकंती करणार आहोत पन्हाळगड। हाती तलवार न घेताही स्वराज्य उभारणीच्या यज्ञकुंडात असामान्य धैर्य गाजून स्वामींवरील निष्ठेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा शूरवीर म्हणजेच वीर शिवा काशीद। महाराजांसाठी मृत्यूलाही कवटाळायला सिद्ध झालेला एक सामान्य माणूस। शिवरायांच्या आयुष्यात आलेल्या अनेक खडतर प्रसंगामध्ये सिद्धी जोहरने पन्हाळगडास दिलेला वेढा अंतर्भूत होतो। महाराजांनी मिरजेचा वेढा उठवला आणि पन्हाळावर राहून जौहरवर छापे घालण्याच्या उद्देशाने स्वराज्याच्या दक्षिण सरहद्दीवरील पन्हाळगड निवडला। शिवाजी महाराज 2 मार्च 1660 चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गडावर आले। अफजल खानाच्या वधानंतर झालेला घडामोडी मार्च 1660 सिद्धी जोहरने 35,000 पायदळ व 20,000 घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला। जौहरच्या मदतीस यावेळी रुस्तमे जमान, सादत खान, सिद्धी मसूद, मुधोळकर, बाजी घोरपडे, भाईकान, नाईक वगैरे मंडळी होते। तसेच फाजल खानही आपल्या सर्व फौजेसह पन्हाळगडाकडे आला। गडावरील अन्नधान्य वैरण संपत आलं होतं। आता शत्रूला शरण जाण्याशिवाय दुसरा मार्गही दिसत नव्हता। अखेर 12 जुलै 1660 मुसळधार पावसाची रात्र, गडावर महाराजांची वेगळीच तयारी सुरू होती। आपणाकडील रत्न बाजीप्रभू देशपांडे व 600 निवडक हत्यारबंद मावळ्यांसह सदरी महालात जड अंतकरणाने महाराज गडाबाहेर पडले। गडावरून 2 पालख्या निघाल्या। एकामध्ये खुद्द शिवाजी महाराज व दुसऱ्या पालखीत शिवरायांसारखा हुबेहूब दिसणारा शूरवीर शिवा काशीद। 2 मार्च 1660 रोजी गडावर आलेले महाराज 12 जुलै 1660 म्हणजेच 4.25 महिन्यांनी येथून महाराज निघाले होते। शिवाजी शरण येणार म्हणून खुशीत असणाऱ्या जोहरचे सैन्य मध्याचे प्याले रिजवत होते। महाराजांची पालखी आडवाटेने विशाळगडाच्या रोखांनी निघाली। वेढा फोडून काही अंतरावर पुढे गेल्यावर जोहरच्या सैन्याला चाहूल लागली। त्यांनी पाठलाग सुरू केला। मावळ्यांचे पाय विद्युत गतीने पुढे जात होते। पाठलाग करून जोहरच्या सैन्याने एक पालखी अडवली। या पालखीत होते शिवाजी महाराज, नकली राजे। जोहरचे सैन्य शिवा काशीदला महाराज समजून घेऊन गेले। या शिवा काशीदला सिद्धी जोहरच्या पुढे उभा करण्यात आला, पण हा खरा शिवाजी नव्हे, रुस्तुमे जमाने सांगितले। यावेळी शिवाला जेरबंद करून भाल्याने भोकसून ठार मारण्यात आले। तोपर्यंत मावळ्यांनी खूप मजल मारली होती। शिवा काशीद यांची समाधी पन्हाळगडाच्या पूर्व प्रवेशद्वाराजवळ झाडे चौकी येथे आहे। 1673 छत्रपतींच्या देखरेखीत ही समाधी बांधली गेली। वीर शिवा काशीद स्मारक समितीच्या वतीने पन्हाळगडाच्या प्रवेशद्वारी त्यांचा भारदस्त पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे। गन मेटल या धातूपासून कैलासवासी रवींद्र मेस्त्री यांनी बनवलेला 9.5 फूट उंचीचा हा पुतळा आजही आपल्याला शौर्याची गाथा सांगत अभिमानाने उभा आहे। पन्हाळगडावर प्रवेश करताच डाव्या बाजूला आपल्याला हजरत पीर साधोबा दर्गा दिसते। हे एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। सुमारे 900 वर्षापूर्वी एकेश्वरवादाच्या प्रचारार्थ शादुद्दीन बाबा आपल्या मुलाबाळांसह गडावर आले आणि येथेच वास्तव्य केले। इ.स. 1612 आदिलशाहीच्या कारकिर्दीत हा दर्गा हैदर मलिक खिदर या कारागिराने बांधला। 29 फूट लांब, 29 फूट रुंद, 50 फूट उंच अशी या दर्ग्याची रचना असून दर्ग्याचे प्रवेशद्वार दक्षिणेकडे तोंड करून आहे। दर्ग्यामध्ये हजरत शादुद्दीन बाबा, त्यांच्या पत्नी मासा बेबी व मुलगा मासूम साहब अशा 3 समाध्या आहेत। त्या काळातील पट्ट्या आणि तलवार आजही दर्ग्यात पाहायला मिळतात। आणि साधोबा दर्ग्याला कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यांकडून सोन्याचा नारळ अर्पण केला आहे। दर्ग्याचे बांधकाम संपूर्णपणे चुनामध्ये केले असून वरील बाजूस देखणा असा गोलघुमट आहे।
दर्ग्याच्या छतावर कबुतरांच्या थवेचे थवे पाहायला मिळतात. दर्ग्याच्या आवारात अनेक शिलालेख आहेत. दर्ग्याच्या पूर्व बाजूस मोठे तळे असून ते साधोबा तळे या नावाने प्रसिद्ध आहे. त्यास पराशर तीर्थ असेही म्हणतात. यावरील शिलालेखात आदिलशाहीच्या कारागिरीत मलिक खिदर या कारागिराने हा तलाव बांधला असा उल्लेख आहे. दर्ग्यापासून थोडे पुढे आल्यानंतर मराठा साम्राज्याचे शूर योद्धे घोडखिंडीतील लढाईत ज्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व महाराज विशाळगड पोहोचेपर्यंत शत्रू सैन्याला खिंडीत रोखून ठेवले असे बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा पाहायला मिळतो. तीन दरवाजापासून काही अंतरावर समोरून एक मजली दिसणारी इमारत म्हणजे अंधारबाव उर्फ शृंगारबाव होय. अंधार म्हणजे काळोख आणि बाव म्हणजे विहीर. ही वास्तू एक मजली नसून तीन मजली आहे. इमारतीची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून तळामध्ये पाणी, मध्यभागी आणीबाणीच्या प्रसंगी गडाबाहेर जाण्यासाठी चोरवाट व वरील मजल्यावर राहण्याची सोय केली आहे. इमारतीचे संपूर्ण बांधकाम चुनामधील असून सुपारी एवढे दगड चुनात घालून छत बनवले आहे. तटाच्या कडेवर बांधकाम आणि त्यामध्ये पाणीसाठा हे या इमारतीचे मुख्य वैशिष्ट्य. आदिलशाहीच्या काळात हिजरी सन 909 साली अबू युसिफ या कारागिराने ही बाव बांधली. या वास्तूवर एक शिलालेख आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की पन्हाळ्यावर त्याच्या राज्याच्या आरंभी परमेश्वर त्यांचे वैभव सुदैव आणि पद वृद्धिंगत करो. त्याच्या वैभवाचे स्मरण राहण्यास ही गोष्ट अक्षय कायम राहील. स्वर्गातील देवांगणाच्या डोक्यावरचं जणू काही हे एक बुरुज, एक तळे आणि ही इमारत बांधण्यात आली. या तळ्यातून एक सुंदर पाण्याचा झरा वाहतो आणि त्या देवांगणाने जणू काय वाड्याच्या एका ठिकाणी अतिउच्च पदवीच्या मनुष्याच्या हुकमावरून हा तलाव ठेवला. ही इमारत मोठ्या वैभवाने, सुखाने व समृद्धीने जन्मास आली. इमारतीच्या छतावरून कासारी नदीकडील निसर्गाचे विहंगम चित्र न्याहाळताना मनसोक्त आनंद मिळतो. या इमारतीसमोरून नगर परिषदेचे प्रयत्नपूर्वक उद्यान विकसित केले आहे. येथेच शिवभक्त भालजी पेंढारकर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अंधारबाव परिसरामध्ये पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पन्हाळगडावरील अनेक व्यक्तींना रोजीरोटीचे साधन उपलब्ध झाले आहे. तीन दरवाज्याच्या डाव्या बाजूची ही जागा खिडकीसारखी जरी दिसत असली तर याच्या आतमध्ये एक मोठा दरवाजा आहे. संध्याकाळी गडाचे सर्व दरवाजे बंद व्हायचे आणि बऱ्याचदा मावळ्यांना आत घेण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जायचा. हे आहे शिवकालीन हनुमान मंदिर. मंदिर जरी नव्याने बांधले असले तरी मंदिरात शिवकालीन एका दगडात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे. गडाचा प्रमुख दरवाजा होता तो म्हणजे चार दरवाजा. सन 1844 इंग्रजांनी तो दरवाजा तोडला. चार दरवाजाप्रमाणे तीन दरवाजाचे बांधकाम देखील तितकंच वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगवेगळ्या पद्धतीची आहे. दरवाजे लाकडी होते. बिजागिरीवरून दरवाजे होते हे समजतं. पश्चिमेकडील एकमेव प्रवेशद्वार आणि कोकणी दरवाजा म्हणून ओळखला जाणारा असा हा तीन दरवाजा या इमारतीला भव्य अशा पाच कमानी आहेत. मात्र दरवाजे तीनच आहेत म्हणून हा तीन दरवाजा. या इमारतीची रचना तीन मजली असून ही संपूर्ण वास्तू काळ्या दगडात शिशे ओतून बनवली गेली आहे. रचना कलात्मक आणि वैशिष्ट्यपूर्ण असून सुबक असे नक्षीकाम केलेले आहे. सैनिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून मधल्या चौकात विहिरीची बांधणी करण्यात आली आहे. यालाच विष्णू तीर्थ म्हटले जाते. गडाला वेढा पडून बाहेरील संपर्क तुटल्यास पूर्वी या विहिरीमध्ये सांकेतिक खुणा करून लिंबू टाकला जाई. हा लिंबू पंचगंगेत जाऊन निरोपाची देवाणघेवाण होई असे म्हटले जाते. या विहिरीला 12 महिने पाणी असतं आणि दिवसभर पाण्याचा उपसा केला जातो. पण पाण्याची पातळी कधीही कमी होत नाही. दुसऱ्या दरवाजावर दोन सिंह, सिंहाच्या पायथ्याला हत्ती, मध्यभागी गणपतीचे नक्षीकाम आहे. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडेल की बांधकाम जर आदिलशाहीनं केलं तर मध्यभागी गणपतीचे चित्र कसं काय. गणपती असण्यामागचं कारण म्हणजे सन 1700 जेव्हा शिवाजी महाराजांची लहान सून ताराराणीचे राज्य होते त्यावेळी गुळ आणि चुनाच्या साह्याने हे नक्षीकाम नंतर करण्यात आले. चित्राचा असा अर्थ आहे की सिंहासारखे चपळ असलेले राजे हत्तीसारख्या बलाढ्य असलेल्या अफजलखानाचे वध केले. एका सिंहाने हत्तीला मारलं म्हणून सिंहाच्या पायथ्याला हत्ती दाखवण्यात आले आहे आणि गणपती आराध्य दैवत म्हणून मध्यभागी गणपतीचे नक्षीकाम आहे. खालच्या बाजूला वेलीसारखे नक्षीकाम दिसते.
त्या वेलीला अक्षयवेल म्हणतात. पूर्वी जादूटोणा वगैरे असे प्रकार चालायचे. किल्ल्याला कशाचेही दृष्ट लागू नये म्हणून ते वेलीचे नक्षीकाम केलेले दिसते. वरच्या बाजूला हे जे तीन खिडक्या दिसतात त्यास नगारखाना म्हणतात. संध्याकाळ झाली की येथे नगारे वाजवले जात. समोरची तिसरी दरवाजा जरी वाटत असले तरी हा आहे पहिला दरवाजा. या दरवाजातून आत गेले असता इथून कोकणाला सुरुवात होते म्हणून या दरवाजाला कोकणी दरवाजा असंही म्हटलं जातं. सिद्धी जोहऱ्याने पश्चिमेकडून दरवाजावर डागलेल्या तीन तोफांची साक्ष आजपर्यंत तिथं पाहायला भेटतात. दरवाजाबाहेर असणाऱ्या बुरुजावर हा बुरुज सुभेदार अबू अक सौद याने बांधल्याचा शिलालेख आहे. दरवाजाच्या कमानीवर मनमोहक अशी सुंदर कलाकुसर आहे. दरवाजाचे पश्चिमेकडील द्वार सूर्य मावळला की बंद करावे आणि सूर्योदयानंतर उघडावे या हुकुमाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाई. समोरच काही अंतरावर सिद्धी जोहर गडाला वेढा घालून उभा होता. अशातच हेनरी रेग्विंटनशी संधान साधून सिद्धी जोहरने लांब पल्ल्याचा तोफ व दारुगोळा मागवला. तोफाचे वजन होते 9 टन आणि गडावर तोफांचा मारा करायला सुरुवात केली. गडाचा हा कोकणी दरवाजा हेमाडपंथी बांधकाम असल्याने दरवाजा तुटला नाही. या तीन दरवाजाची रचना हत्तीच्या सोंडेसारखी बनवली गेली आहे. जरी शत्रू सैन्याने दोन दरवाजे जरी हत्तीने धडक मारून तोडले तरी तिसरा दरवाजा तोडणं अशक्य होतं, कारण हत्तीला दरवाजा तोडण्यासाठी मागे सरकून पुढं धडक द्यावे लागायचे. पन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला संजीवनी प्राप्त होऊन नवचैतन्य निर्माण होतं. पन्हाळा या शब्दातच अशी जादू आहे की निर्जीव फांदीलाही पालवी फुटावी. हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावतंस शशकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची महती आपल्या कणाकणात साठवून असणारा, मराठ्यांच्या धगधगत्या पराक्रमाची सुवर्णपानं म्हणावे असा इतिहासाचा खंदा साक्षीदार, तलवारींचा खणखणाट आणि तोफांचा गडगडाट अनुभवणारा, काही काळ कोल्हापूरच्या राजधानीचा मान मिळवणारा, गाड्यांचे कर्कश आवाज गोंगाट यापासून दूर एकांत शांततामय जीवन अनुभवास देणारा. पौराणिक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला व आधुनिक काळात थंड हवेचे ठिकाण म्हणून नावलौकिक मिळवलेला निसर्गनिर्मित किल्ला म्हणजे पन्हाळा, स्फूर्तीदायी पन्हाळा. छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे, रणरागिणी ताराराणी यासारख्या पराक्रमी व्यक्तींच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण प्रसंग येथे घडल्याने ऐतिहासिकदृष्ट्या हा गड अतिमहत्त्वाचा मानला जातो. या किल्ल्याची प्रथम माहिती इ.स.पूर्वी 3 शतकात मिळते. प्रथम शिलाहारवंशीय भोजराजा नरसिंह यांच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधण्यात आला. हा किल्ला नाग जमातीच्या ताब्यात होता. नागांच्या कीर्तीमुळे यास पन्नगालय हे नाव प्राप्त झाले. पन्नग म्हणजे सर्प आणि आलय म्हणजे घर. येथे त्यावेळी खूप सर्प असल्याचा पुरावा आढळतो. हे आहे कलावंतीन महल. आज आपल्याकडे मनोरंजनाची अनेक साधनं उपलब्ध आहेत, त्याद्वारे आपण स्वतःचं मनोरंजन करत असतो. पूर्वीच्या काही सत्ताधीशांना हा पहिल्यापासूनच मनोरंजनाचा शौक होता. हा शौक कलावंतीन नाचून पूर्ण केला जाई असे कलावंतिणीचं नाचण्याचे ठिकाण म्हणजे कलावंतीन महल उर्फ नायकिणीचा सज्जा. या इमारतीमध्ये इब्राहिम आदिलशाह दुसरा यांच्या कारकिर्दीत नाच गाण्याचे मनोरंजन करण्यासाठी 30 नायकिणी राहत असत. ही इमारत इब्राहिम आदिलशहाने बांधली. स्त्री कलावंतांसाठी बांधलेली ही इमारत गडाच्या पूर्व तटबंदीवर असून गडावर प्रवेश करताना वाहनांमधून या इमारतीचे दर्शन घडते. या इमारतीच्या बांधकामात वापरलेले लाकूड इतका काळ होऊन देखील जशाच्या तसा आहे. इमारतीची रचना 3 मजली असून 60 फूट लांब, 36 फूट रुंद व 58 फूट उंच असा आकार आहे. निम्म्याहून अधिक पडून देखील येथील कोरीव खांब, उंच आणि प्रशस्त कमानी, दगडी चौकटी इमारतीच्या भव्यता पटवून देतात.
येथून दिसणाऱ्या सूर्योदयाचे दर्शन विलोभनीय असते. येथे दुसऱ्या मजल्यावर चालणारे नाचगाणे सज्जा कोटीवरून नजरेस पडे. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये नर्तकीच्या पायातील घुंगरांचा मंजूळ स्वरही तेथे ऐकायला मिळे. इमारतीचे ऐतिहासिकपण जपत पुरातत्व खात्याने पायऱ्या व चौथरे करून काळाच्या ओघात नष्ट होत चाललेली ही इमारत जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. कलावंतीन महलच्या समोरच्या बाजूला धर्मकोटी दिसते. इतिहासकालीन कलाकुसरींची आणि चित्रकलेची ओळख करून देणारी ही धर्मकोठी अंबरखानातील कोठारांमध्ये साठवलेले धान्य या इमारतीत आणून फकीरांना व गोरगरिबांना दानधर्म केले जात असे, म्हणून या वास्तूला धर्मकोठी म्हणून ओळखले जाते. या कोठीची रचना भव्य 55 फूट लांब, 48 फूट रुंद आणि 35 फूट उंचीची ही इमारत आहे. आतील बाजूस 3 खोल्या आहेत. मध्यभागी मोठे सभागृह असून सभागृहामधील भिंतीवर ज्या आकृत्या कोरल्या आहेत त्या नैसर्गिक चित्रकलेची जाणीव करून देणाऱ्या आहेत. इमारतीची रचना चौकोनी असून संपूर्ण दगडी बांधकाम चुन्यामध्ये केले आहे. छतावर जाण्यासाठी बाहेरील बाजूने जिन्याची सोय असून इमारतीचे प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. पन्हाळगडावरील मंदिरांपैकी मध्यवर्ती भागात असणारे एक भव्य मंदिर म्हणजे संभाजी देवालय. कोल्हापूर राजेशाही घराण्यातील संभाजीराजे यांचे हे देऊळ. संभाजीराजांची कारकीर्द 1714 ते 1760 आहे. शिवरायांचा दुसरा पुत्र राजाराम यांचा संभाजी हा मुलगा होय. पन्हाळा हे त्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. त्यांचे देहावसान टोप संभापूर येथे झाले. पन्हाळे येथे त्यांचे देऊळ उभारण्यात आले. या देवळाचा आकार 90 फूट लांब, 56 फूट रुंद व 55 फूट उंच असा आहे. देवळाची रचना भव्य असून परिसर विस्तीर्ण आहे. आतील मंडप 9 खांबाचा असून बाहेर 12 खांबाचा मंडप. गाभाऱ्यामध्ये पंचधातुयुक्त सिंहासनावर संभाजीराजे यांची प्रतिमा असून तेथेच बिछवा, ढाल, तलवार आहे. मंदिराच्या समोरील बाजूस उजव्या बाजूला 3 आणि डाव्या बाजूला 3 असे 6 तोफ पाहायला मिळतात. देवालयामध्ये एक शिलालेख आहे. प्रजेचे राजावर गाढे प्रेम होते आणि त्यांना त्यांची आठवण वेळोवेळी होत असल्याने त्यांना राजाचे दर्शन घडावे यासाठी त्यांच्या प्रीत्यर्थ जिजाबाईंनी राजांचे अस्थि आणून त्यावर हे देवालय उभे केले. मंदिराच्या मागील बाजूस विहीर असून त्यालगत 12 घोड्यांचा पागा आहे. काही पायऱ्या उतरून आपण विहिरीजवळ पोहोचतो. विहिरीतील पाणी इतकं स्वच्छ आहे की खालचे दगड सुद्धा आपल्याला स्वच्छ आणि पांढरशुभ्र दिसतात. छत्रपती शिवरायांनी ज्या सोमेश्वरास 1 लक्ष सोनछापेची फुले सैनिकांद्वारे अर्पण केली हेच ते सोमेश्वर मंदिर. पन्हाळ्याच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रचंड जलसाठा असणारा तलाव म्हणजे सोमेश्वर तलाव. या तलावाच्या काठाला असणारे मंदिर सोमेश्वर मंदिर होय. छत्रपती शिवराय प्रतापगडावरून जेव्हा पन्हाळ्यास आले तेव्हा त्यांनी या सोमेश्वरास 1 लक्ष सोनछापेची फुले सैनिकांद्वारे अर्पण केली. हे आहे शिवमंदिर. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अस्तित्व आहे असे भासून जनसामान्य लोकांना प्रेरणा होण्यास प्रोत्साहित करणारे पन्हाळगडावरील सुंदर व सुबक मंदिर. महाराष्ट्रातील आकर्षक शिवमंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले. इसवी सन 1913 साली मंदिरामध्ये शिवरायांची अश्वारूढ मूर्ती बसवली असून ही मूर्ती कागल येथील मूर्तीकार श्री सुतार यांनी बनवले. मंदिराच्या मागील बाजूस इसवी सन पूर्व 3 शतकातील 22 गुहा आहेत. राजेशाहीपणाचा कोणताही डालडोल न भासवता अतिशय साध्या बांधणीमध्ये बांधलेला असा हा ताराराणी राजवाडा. छत्रपती ताराराणी यांनी इसवी सन 1708 मध्ये कोल्हापूरच्या स्थापनेवेळी हा राजवाडा बांधला. पन्हाळे हेच ठिकाण ताराबाई यांनी राजधानीसाठी निवडले.
या राजवाड्यातून 1782 पर्यंत तब्बल 74 वर्ष कोल्हापूर राज्याचा कारभार चालवला गेला। या राजवाड्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांसाठी खोल्या असून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी जिने आहेत। पन्हाळा विद्या मंदिर ही 10वीपर्यंत शिक्षण देणारी शाळा भरते। या ठिकाणी दोन छोटेसे तुरुंग आहेत। मागील बाजूच्या चौकांमध्ये तुळशी वृंदावन, देवघर, पूर्वजांच्या पादुका, बंदुका, खंजीर, तलवारी यांचे कोरीकाम केलेले दगडी सिंहासन आहे। दुसऱ्या कमानीत गणरायाची मूर्ती आणि मोठ्या आकारात पादुकांचे आसन आहे। पन्हाळगडावरील वास्तूंची देखणी व आकर्षक इमारत म्हणजे सदरी महल उर्फ सज्जाकोटी। या ठिकाणी शिवरायांची गुप्त खलबते चालत। शाहूर सन 1008 साली रज्जब महिन्यात मकसूद अकानने बांधलेले हे वसतिस्थान वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे। ही वास्तू दगडचुनाच्या भक्कम बांधकामामध्ये बांधली आहे। याची लांबी 36 फूट, रुंदी 36 फूट व उंची 72 फूट आहे। इमारतीमध्ये प्रवेश करण्यास पश्चिमेकडून एकमेव दरवाजा आहे। इमारत अगदी तटबंदीला लागून बांधली असून याची रचना 2 मजली आहे। वास्तूमध्ये कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना पाहायला भेटते। येथे एक स्वतंत्र छोट्याशा खोलीची रचना केल्याचे दिसून येते। याचा वापर स्नानगृह म्हणून केला जात असावा। इमारतीच्या माथ्यावर असणाऱ्या मोकळ्या जागेस सज्जा म्हटले जाते। येथून पन्हाळगडाची रचना लक्षात येते। सिद्धी जोहरने गडास वेढा दिले असता आषाढ पौर्णिमेच्या रात्री 12 जुलै 1660 रोजी तब्बल 4.25 महिन्यांचा वेढा फोडून महाराज याच इमारतीमधून निघून विशाळगडास रवाना झाले। छत्रपती संभाजीराजांकडे पन्हाळा प्रांतीची देखरेख करण्यास सांगून शिवरायांनी त्यांना या वास्तूमध्ये ठेवले होते। शिवराय रायगडावर कैलासवासी झाले, त्यावेळी संभाजी महाराजांना हे कटुवृत्त येथेच समजले होते। या इमारतीवरून आपणास पावनगड, ज्योतिबा मंदिर, वारणा परिसर, रंकाळा तलाव नजरेस पडते। या मुख्य इमारतीला लागूनच शासकीय विश्रामधाम आहे। पन्हाळगडावरील मुख्य ध्वजवंदन सोहळा सज्जाकोटी येथे दरवर्षी होत असतो। आपला राष्ट्रीय ध्वज मानाने फडकत असल्याचा पाहून ही वास्तू देखील धन्य झाल्याचे अनुभवत असेल।